आहे एक हृदयस्पर्शी देखावा. समाजाला लागलेली कीड, बलात्कार, स्त्रीच्या अस्तित्वावर घाला घालणारी विकृती, बलात्कार. घरचा अभ्यास पूर्ण करूनच मी खाली खेळायला गेले. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, हे गाणं बोलून दाखवल्याने आई तू मला एक बक्षीसही दिलेस. मी आणि सायली दिवाळीसाठी किल्ले बनवत होतो. आमचे कपडे, हार आणि छोटस नाकही मातीने भरलं होतं. तेवढ्यात मदन काका तिथे आले. हसतच म्हणाले, काय बरं चाललंय? मी म्हणाले, काका तुमच्या सायलीचे पण अंग चिखलानेच मिळलंय. सायली तू थांब, तू चॉकलेट खाल्लंस, आता मी छकुलीला देतो, असं म्हणून मला घरी घेऊन गेले. आणि मी घरात शिरल्यावर पटकन दारही बंद केले. मी चॉकलेट खाण्यात गुंग असताना माझ्या छातीपाठीवरून ते हात फिरवत होते. मी म्हणाले, काका माझं चॉकलेट संपलं, मी घरी जाते, पण तुला नवीन ड्रेस देतो म्हणून माझ्या अंगावरचे कपडेही काढले. आणि अचानक माझे तोंड दाबून मला जमिनीवर पाडले. आई तू आणि बाबा माझ्या गालावरच पापा घ्यायचे ना, पण काका माझ्या संपूर्ण अंगावर घेत होते. त्यांच्या शरीराचा भार माझ्या अंगावर पडल्याने माझं पोटही दुखत होते. काका ओ काका सोडा ना मला, म्हणून मी रडत होते. गप्पा बस, नाहीतर मारेन, म्हणून ते माझ्यावरच ओरडत होते. अचानक झालेल्या वेदना सहन झाल्या नाही, तेव्हा मला आई तुझीच आठवण येत होती. आता आई प्रतिकार करण्याची ताकदही संपली होती. अचानक मदन काकांनी माझ्या नाका तोंडावर उशी दाबली. आई सर्दी झाल्यावर श्वास घ्यायला जसा त्रास होतो ना, तसं वाटत होतं. घरातल्या भिंतीही पंख्यासारख्या माझ्या डोळ्याभोवती फिरत होत्या. शेवटी मी उशीच्या आतच हंबरडा फोडला आणि तुझा चेहरा डोळ्यापुढे ठेवून मी शेवटचा श्वास सोडला. आई मदन काकांनी असं का केलं असेल ग? मी तर त्यांच्या सहलीचे फटाकेही नाही घेतले, तिच्या वाटेचे चॉकलेटही नाही खाल्लं, मग का असं वागले असतील ते माझ्याशी? आठवतंय तुला एकदा कढईतल्या गरम तेलाचा थेंब माझ्या हातावर पडला होता, तेव्हा तूही माझ्या बरोबर रडली होतीस, पण आज तर माझं संपूर्ण शरीरच जळालं, पण तू माझी हाक नाही ऐकलीस. आता आई 2 दिवस झाले तू आणि बाबा, संत्या मामा, रज्जूताई, आजी, सगळे सगळे रडतात. मी तुम्हाला हाक मारते पण तुम्ही लक्षच देत नाहीये. आई बर्थडेला तू माझ्या गळ्यात हार घालायचीस ना, पण आज माझ्या फोटोला हार का घातलायस? आज तर माझा बर्थडे पण नाहीये. सगळे जण तुला म्हणतात तुमची मुलगी देवाघरी गेली, पण आई देवाघरी जायला मदन काकांसारख्या वेदना सहन कराव्या लागतात का ग? आई मी तुला कधीपासून ओरडून ओरडून सांगते पण तू ऐकतच नाहीये, तू फक्त रडत बसलीये. आता माझा घसा पण सुकलाय, मला थोडं पाणी देशील का ग? ग्लासात नको, माझ्या वॉटर बॅग मध्येच दे. आई आता मी तुझ्याकडे नाही येऊ शकत, माझी सगळी खेळणी सायलीला दे. आणि हो तिला सांग मदन काका म्हणजे तिच्या पप्पांकडून चॉकलेट नको घेऊस, नाहीतर ते तिला पण दुखावतील आणि उशीने तोंड दाबून देवाघरी पाठवतील. आई शेजारच्या काकू बघ ना, आपापसात बोलत असतात, अगं तिच्या मुलीवर बलात्कार झाला. सांग ना ग आई काय असतो हा बलात्कार? सांग ना आई काय असतो हा बलात्कार? सांग ना आई
काय असतो हा बलात्कार? आई सांग ना, काय असतो हा बलात्कार?